सावंतवाडी तालुक्यातील माडखोल धरण हे पर्यटन स्थळ असून या धरणातून कारिवडे माडखोल गावातील भागात पाणी पुरवठा केला जातो. पर्यावरणाचा ऱ्हास होत नसल्याने पाणी पुरवठा कमी झाल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे हे धरण पर्यटनाच्या नावाखाली मद्यपिंचा अड्डा बनत चाललं असून त्याची दखल मात्र घेतली जात नाही आहे. सावंतवाडी तालुक्यातील माडखोल धरण हे पर्यटन स्थळ असून या धरणातून कारिवडे तसेच माडखोल गावातील अनेक भागात पाणी पुरवठा केला जातो. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याने येथे पाण्याचा पुरवठा कमी झाल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे पर्यटनाच्या नावावर माडखोल धरण मद्यपिंचा अड्डा बनत चालले आहे. याची दखल शासनाने घेणे महत्वाचे आहे. धरणाच्या एका दुसऱ्या बाजूला आहोत. जी बाजू म्हणजे अतिशय विदारक असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. इथे आपण पाहू शकता मद्यपिंनी मद्य पिऊन ज्या पद्धतीने या बॉटल टाकल्या आहेत, ज्या पद्धतीने ह्यांनी हा कचरा केला आहे ते पाहता हे पर्यटन स्थळ असलं तरी कुठेतरी पर्यटनांना येऊन जे काही चांगलं बघण्याचं जे त्यांचं असतं ते आज आपण त्यांना हे विदारक दृश्य पाहावं लागतं. आणि ही परिस्थिती जर अशीच राहिली तर निश्चितचपणे त्याचा फटका आपल्या पर्यावरणावर बसू शकतो. आज आपण पाहू शकता हा खूपच नयनरम्य आणि सुंदर असा परिसर आहे माडखोल धरण. आणि हे बसून देखील जर अशा पद्धतीचं जर वातावरण असेल किंवा अशा पद्धतीचं जर कचरा असेल तर निश्चितपणे कुठेतरी विचार करण्याची गरज खरोखर शासनाला आहे की अशा पद्धतीचे जेव्हा आपण पर्यटन स्थळे निर्माण करतो किंवा त्यांना घोषित करतो त्यावेळी त्याची दुसरी बाजू असते त्यांची साफसफाई म्हणा किंवा त्यांना देखरेख ठेवण्यासाठी म्हणा ती करणे अत्यंत गरजेचं आहे. आता आपण पाहू शकतो इथे कुठल्याही प्रकारच्या प्रशासनाचा माणूस नाही आहे जो काही विशेष सूचना देऊ शकतो किंवा माहिती देऊ शकतो. ही जर अधुरी जर कहाणी आपल्याजवळ पाहायला मिळत असेल तर त्याचा फटका आपण निश्चितच पाहू शकताय. कारण ज्या पद्धतीने हे धरण भरते पावसाळ्यामध्ये चांगलं वातावरण आहे, चांगल्या सुविधा आहेत, तरी देखील इथे देखरेख ठेवण्यासाठी कुठलाही प्रकारचा माणूस नाही आणि मद्यपिंनी अक्षरशः इथे मद्यपिंचा कारखाना घातल्यासारखं वाटतंय. हे कधी अतिशय दुर्दैवी घटना आहे. आमच्या पूर्ण टीमचं आणि चॅनलचं शासनाला एवढं आवाहन आहे की कृपया ही जी पर्यटन स्थळं आहेत त्यांना स्वच्छ ठेवा आणि जे पर्यटक येतात त्यांना चांगली वर्तणूक मिळवली पाहिजे. जेणेकरून आता समजा इथे मद्यपिंनी धुमाकूळ घातला असता तर कुठल्याही प्रकारचा शासनाचा किंवा कुठलाही अधिकारी इथे उपलब्ध नसल्यामुळे निश्चितच त्याचा फटका इथे स्थानिक लोकांना बसतो आहे, जे पर्यटक येतात त्यांनाही बसतो आहे. म्हणूनच शासनाजवळ एवढी विनंती आहे की त्यांनी या प्रकाराकडे अत्यंत लवकर लक्ष घालून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी जेणेकरून हा जो पर्यटन स्थळ आहे हे जे पर्यटन पाहण्यासाठी लोक येतात त्यांना चांगल्या सुविधा मिळतील, कुठल्याही प्रकारचं अडचण होणार नाही याची कृपया दक्षता घेणे गरजेचं आहे. कोकण लाईव्हसाठी रणजित जाधव. माडखोल या धरणाजवळ हे धरण म्हणजे आजूबाजूची जी गावं आहेत त्या गावांना हा या धरणातून पाणी पुरवठा होत असतो. आता तुम्ही पाहू शकता या धरणाची जी काय परिस्थिती आहे, पाण्याची परिस्थिती आहे ती तुम्ही पाहू शकता. बोलत जुना महिना चालू असला तरीही आता आपण पाहू शकता या धरणामध्ये मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता नाही आहे. येत्या काळात समजा जर जास्त पाऊस पडला तर निश्चितपणे हे धरण पूर्णपणे भरू शकते आणि त्याचा जो पाणी पुरवठा आहे तो आजूबाजूच्या गावाला होऊ शकतो. परंतु सद्यस्थिती बघितलं तर हे जे पाणी आहे ते अतिशय कमी प्रमाणात असल्यामुळे येणाऱ्या काळात म्हणजेच आपण ज्यावेळी उन्हाळा ज्यावेळी येईल त्यावेळी इथलं पाणी कमी होईल आणि त्याचा फटका इथल्या जवळची जी गावं आहेत त्यांना बसणार आणि पाण्याचं तुटवणं हा लोकांना जाणवणार आणि त्याची एवढी परिस्थिती कडवणार की आता आपण पाहू शकताय सगळीकडेच पाण्याचा तुटवडा आहे. खास करून कोकण हा पाण्यासाठी विशेषतः पावसासाठी म्हणून ख्यात असला तरीही आज सगळीकडे बघितलं तरी पावसाचं प्रमाण हे खूपच प्रमाणात कमी होत आहे. ह्याच्या मागचं कारण पावसाळी किंवा पावसाळा असला तरी काही प्रमाणात आपण माणसं देखील आहोत. कारण ज्या प्रमाणात झाडांची कत्तल होते त्या लक्षात घेता पावसाचं प्रमाण कमी झालं आहे आणि ह्याचा फटका निश्चितच आपल्या भविष्य काळात होऊ शकतो. म्हणून मी आणि माझ्या पूर्ण कोकण लाईव्ह टीमतर्फे आवाहन करतो आहे सगळ्याच लोकांना की वृक्ष लावा जेणेकरून पावसाचं प्रमाण वाढेल आणि येणाऱ्या काळात जो पाण्याचा तुटवडा आहे तो निश्चितच कमी होणार. कोकण लाईव्हसाठी रणजित जाधव.